130 वर्ष ही परंपरा चालवायची, कुठल्याही तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा नाही। तुम्ही कंप्यूटरपेक्षा हुशार लोक आहात, कंप्यूटरचं कोडिंग हे तर फार उशिरा आलं, पण डबेवाल्यांनी आपलं कोडिंग असं तयार केलं की मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये डबे जमा करून त्या त्या व्यक्तीपर्यंत पोचवताना एकही दिवस, एकही क्षण, एकही चूक होत नाही, इतकं अचूक आणि बिनचूक काम हे तुम्ही या ठिकाणी करता। आणि म्हणूनच जगातल्या अनेक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशननी मुंबईचे डबेवाले कशा प्रकारे काम करतात हे समजून घेतलं, आणि तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज पर्यंत देखील पोहोचलात, आणि जगातले मोठे मोठे नेते हे ज्यावेळेस भारतात आले, मुंबईमध्ये आले, त्यावेळेस त्यांना कुतूहल होतं की सर्वसामान्य दिसणारे डबेवाले हे एवढं असामान्य कार्य करतात कसं। आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जो आमचा महाराष्ट्र धर्म आहे, तो महाराष्ट्र धर्म हाच आहे की अतिशय सामान्य मावळ्यांनी स्वराज्याचं असामान्य कार्य पूर्ण केलं, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी त्यांना साद घातली आणि देव, देश आणि धर्माची संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवली। आणि हा महाराष्ट्र धर्म सर्व आक्रमणांमध्ये जिवंत राहिला, तो केवळ भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन आमचा वारकरी संप्रदाय कितीही आपत्ती येऊ, आंधी येऊ, तुफान येऊ, कुठल्याही प्रकारचं आक्रमण हो, पण कधीही वारी चुकली नाही अशा प्रकारचा जो आमचा वारकरी संप्रदाय आहे, त्याच्यामुळेच महाराष्ट्र धर्म, स्वधर्म आणि आमचा हिंदुस्थान आज खऱ्या अर्थानं एवढा शानेनं उभा आहे। आणि त्याच परंपरेचे पाईक 130 वर्ष आमचे डबेवाले या ठिकाणी जशी वारी चुकत नाही तसा डबाही चुकत नाही, त्यामुळे ज्या भक्तीनं विठ्ठलाची सेवा आपण करतो त्याच भक्तीनं ग्राहकाची किंवा ज्याचा डब्बा पोचवायचा आहे त्याची सेवा तुम्ही करता। आणि म्हणून मला असं वाटतं की जरी कधी काळी तुम्ही पंढरपूरला जाऊ शकला नाहीत, तरी तुम्ही जे रोज करता ती देखील एक वारीच आहे। रोज वारी करणारे वारकरी हे आमचे डबेवाले आहेत। आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला श्रीकांतजी तुम्ही मला आणलं। शेवटी विठ्ठलाची भक्ती करायची असेल तर कोणीतरी विठ्ठलाकडे न्यावं लागतं। कधी आपल्या घरचे लोक नेतात, कधी आपले मित्र नेतात, कधी अजून कोणी आपले गुरु नेतात, कधी सद्गुरू नेतात, तसं तुम्ही मला या विठ्ठलांपर्यंत आणलं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो।